नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। मुख्याध्यापक सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला। आमदार संग्राम जगताप आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी हेरंब कुलकर्णी यांच्या घरी जाऊन केली विचारपूस। सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना काही गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली। कुलकर्णी यांनी सारडा विद्यालयाच्या परिसरातील गुटख्याच्या टपऱ्याचे अतिक्रमण काढावे अशा सूचना त्यांना दिल्या होत्या। त्याचा राग मनात धरून अचानकपणे कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यात आला। 48 तास उलटूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही। या घटनेच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। आज नगर जिल्ह्यामध्ये देवमहालाच्या जयंतीच्या निमित्ताने त्या कार्यक्रमासाठी आले होते आणि तिथं हा कार्यक्रम होत असताना संग्रामबाईंची आमची भेट झाली आणि ही बातमी मला कळाली। त्यांना म्हटलं आपण घरी जाऊन त्यांची भेट घेऊया। कारण हे हेरंब कुलकर्णी साहेबांची माझी 2007 ते 2012 जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आणि त्यांच्यानंतर पण 2017 ते 2021 काम करत असताना निश्चितच चांगल्या गोष्टींविषयी नेहमी चर्चा व्हायची आणि शाळेतले जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांशी जे काही त्यांची काम करण्याची भूमिका असते जी तळमळ असते एक शिक्षक असा असला पाहिजे हे त्यांच्याकडनं बघून आपल्याला कळतं। आज जी काही घटना दुर्दैवी घडलेली आहे निश्चितच या गोष्टीचा आम्ही सर्वांनी निषेध करतो। कारण कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठबळ देण्यात काही अर्थ नसतो। परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठीच केलेलं आहे। कारण त्यांना ही पार्श्वभूमी सर्व विचारली त्यांनी सांगितले की अतिक्रमण झालेलं तर टपऱ्यादारो टपे असेल पान टपऱ्या असतील सर्व गोष्टी तिथं होत्या आणि ते शासनाच्या जे आरप्रमाणे 10 फुटाच्या अंतरावर की असं काही असलं नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जे काही सांगितलेले आहे त्याची शहानिशा करून SP साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि जे कोणी आरोपी असेल त्यांच्यावर निश्चितच कठोर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आता त्यांच्याशी बोललं असताना त्यांनी सांगितलं की 3 आरोपी आम्ही पकडलेले आहे निश्चितच त्यांच्याशी चर्चा करून जर काही जे असेल तर योग्य निर्णय आम्ही घेऊ ताबडतोब जे काही आहे ते कारवाई आम्ही करू। नामदार साहेब असतील खासदार सुजय विखे पाटील असतील यांची सुद्धा चर्चा करून निश्चितच त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचे म्हणजे डायरेक्ट तडा लावायला सांगितलेलं या गोष्टीच्या। कारण नको त्या घटना जर अशा घडल्या तर पुढच्या गोष्टींना सुद्धा आळा बसायचा तो बसणार नाही म्हणून त्वरित कारवाई केली पाहिजे। पण ते कोण होते काय होते हे पोलिसांना माहीत नव्हतं। ते त्यांना जवळपास 4 तास पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागलं म्हणजे एक सामान्य माणसाला जर इतकी वेळ येत असेल तर कसं बघतो तुम्ही? नाही झालं हे चुकीचंच झालेलं आहे म्हणजे त्वरित त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती। पोलिसांनी लगेच ते त्यांचं पंचनामा जे काही म्हणणं होतं ते त्यांनी त्वरित ऐकायला पाहिजे होतं। खरं तर एका मित्रामुळं ते आज वाचलेले आहे। वास्तविक पाहता कोणत्याही गोष्टीचा विचार न करता जर असं एखाद्या सर्वसामान्य माणसावर जर असं अन्याय होत असेल तर निश्चितच हे आपल्या दृष्टीने बरोबर नाही। हिंद सेवा मंडळ या मंडळाचे चित्रम सारडा महाविद्यालय या विद्यालयाच्या मुख्याध्यापक सर यांच्यावरती जो बयाण हल्ला झाला त्याचा मी प्रथमतः निषेध करतो। आणि खरं तर शनिवारच्या दिवशी ही घटना घडली पण खरं तर कोणापर्यंत ती बातमी माहिती नव्हती कुठलाही ज्ञात नव्हतं की अशा प्रकारची एक वेगळी घटना ही घडलेली आहे। आणि म्हणून ज्यावेळेला आज काही संघटना यांनी जागृतपणे जी भूमिका बजावली आणि कुठेतरी या आरोपी अटक झाले पाहिजे अशी जेव्हा मागणी कळाली त्यावेळेला ही बातमी शहरामध्ये वाऱ्यासाठी पसरली प्रत्येक क्षेत्रातून त्याचा निषेध होऊ लागला। आणि खरं तर ज्यावेळेला शिक्षण क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती काम करतो आणि ती प्रामाणिकपणाने भूमिका पण पार पाडली पाहिजे अशी धारणा त्याच्या मनामध्ये असते तर त्यावेळेला खरं तर त्यांनी निर्णय घेतला की आपल्या परिसरामध्ये असणारे त्याचे काही अवैधरित्या जे काही कृत्य सत्य त्याचा आळा बसला पाहिजे ते थांबलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी आग्रही भूमिका त्या खरं तर व्यक्तीने घेतली। आणि म्हणून ज्याच्या कोणतरी उलट या अशा प्रकारे जर घटना घडत असतील तर त्यांना योग्यरित्या बंदोबस्त त्याचा कायदेशीर मार्गाने देखील झाला पाहिजे। आणि म्हणून कुठेतरी आज त्याच्यावरती खरं तर ते आताच कळलं की त्या आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे। आणि खरं तर अशा आरोपींना फक्त एखादा कलम नाही तर यांना कायमचे पायबंद शासनाने पोलीस प्रशासनाने घातले पाहिजे जेणेकरून कोणाची पुरा हिंमत एखाद्या शिक्षण क्षेत्रामध्ये जसं काम आपण करतो तर त्या व्यक्तीवरती एक मोठं योगदान असतं आणि त्या व्यक्तीवर जसं असा हल्ला होत असेल तर त्या उपाययोजना लगेचच होणं गरजेचं आहे। आणि म्हणून आज पोलिसांनी फक्त अटक करून चालणार नाही तर याला कायमचे पायबंद हे आरोपी पुन्हा समाजामध्ये वावरता कामा नये। कारण अशी लोकं जर समाजामध्ये असतील की शिक्षण क्षेत्रावरती कुठेतरी घाला घालायचा प्रयत्न करत असतील तर त्या लोकांवरती कायमस्वरूपाचा पायबंद ते पुन्हा त्यांचं जामीन देखील होणार नाही अशी काहीतरी उपाययोजना पोलीस प्रशासनाने करावी अशी आग्रही भूमिका आमची असणार आहे।
पोलीस प्रशासनावर काही कारवाईची मागणी करणार का? निश्चित आज खरं तर तसं पाहायला गेलं तर आताच मी कोकणा प्रोटेशनच्या पोलीस निरीक्षकासाहेबांशी समोर बोललो, त्यांनाही सांगितलं शनिवारी जर घटना घडती आणि त्यांचाच पंचनामा करता तुम्ही त्यांना बोलून घ्या, तीन तीन चार चार तास बसून ठेवता, हे खरं तर चुकीचं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन देखील याला काही प्रमाणात जबाबदारी असं आपल्याला आज प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर पाहायला मिळतो. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.